सध्या देशात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था लोणार गल्ली सोलापूर यांच्या वतीने आज बाळे परिसरातील संतोष नगर आणि म्हसोबा गल्ली येथील नागरिकांना संस्थेचे संस्थापकाध्यक्ष बिज्जू प्रधाने यांच्या हस्ते तांदूळ, डाळ, तेल हे अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी सुमंत शेळके, प्रभाकर शिंदे, रवी काळे, संजय उपाडे, नितीन मोहिते, संदीप गाडेकर, जनार्दन कोलार, विजय काटकर, राहुल थिटे, पुपवार, बलवीर तीर्थकर, नाना हिंगोले, अभिजित साळुंके, विकी चराटे, भैया सातपुते, मंगेश कांबळे, प्रकाश दोडमनी व शिवशक्ती बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोरोना या रोगाने जो धुमाकूळ घातलेला आहे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो 22 तारखेपासून जो लॉकडाऊन केलेला आहे त्या काळामध्ये त्यांनी लोकांच्या अडीअडचणी होऊ नयेत म्हणून त्यांनी अन्नधान्य असेल, त्यांच्या खात्यावरती जनधन खात्यावरती काही रक्कम पाठवणे असेल, विधवा असतील अशा सर्व लोकांना आणि रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्य पुरवण्याचं नरेंद्रभाई मोदींनी जे आव्हान केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज मी शिवशक्ती बहुउद्देशीय समाजसेवी संस्था लोणार गल्ली यांच्या वतीने खारीचा वाटा का होईना म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी या बाळे भागा परिसरातील आज संतोषनगर या भागामध्ये आम्ही आज हे धान्य वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. यामध्ये आम्ही प्रत्येकी 3 किलो तांदूळ, 1 किलो तूर डाळ व 1 किलो तेल असे देण्याचा उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. मी शिवशक्ती बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेला ज्या दानशूर व्यक्तीने सुद्धा आम्हाला ह्या वाटपामध्ये मदत केली आहे अशासुद्धा लोकांचा हातभार आम्हाला या ठिकाणी लागला आहे त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि मी या ठिकाणी आज आपण वाटप करत असताना आपण नरेंद्रभाईने आवाहन केल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग या गोष्टीचा अवलंब करून आपण या ठिकाणी नागरिकांना मास्क वापर करून या ठिकाणी आपण धान्य देत आहे. त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना असे आव्हान आणि विनंती करेन की आपण आज ह्या कोरोनाला जर आपल्याला हद्दपार करायचा असेल आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपण या ठिकाणी आपल्या घरीच राहा. आणि आज संध्याकाळी 9:09 आपल्या घरातील लाईट बंद करून आपण आपल्या घरासमोर आज मेणबत्ती असेल, दिवा असेल, मोबाईल बॅटरीची लाईट असेल असे करून आपण या ठिकाणी सगळ्या जनतेने मी विनंती करतो की आपण हा उपक्रम आज या ठिकाणी 5 तारखेला संध्याकाळी 9 राबवावा. काहीच काम नाही, आज घरात बसून खातात, बसून खायची वेळ आलेली. त्या माध्यमातून अण्णा साहेबांनी गरीब लोकांना अन्न धान्य वाटप केलं. शिवशक्ती बहुउद्देशीय समाज संस्था समाजचे अध्यक्ष माननीय जनप्रधान यांच्या मार्फत जे गोरगरीब 500 ज्यांना आज काही काम नाही, बेरोजगार आहेत, बाहेर पडू शकत नाही, त्यांच्यासाठी मदत म्हणून आज त्यांनी हे धान्य वाटप चालू केलं आहे. आज पूर्ण लक्ष्मीनगर, खडक गल्ली, संतोषनगर अन्नदाय सामाजिक कार्याचा सगळा चालू आहे. या माध्यमातून गोरगरिबांची प्रमंडी किंवा पोटाचा प्रश्न होता तो त्यांनी मिटवला आहे. मी राहणार संतोषनगर बाळे, जनार्दन कोलार. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी जो लॉकडाऊन देशाच्या भल्यासाठी चालू केला त्या लॉकडाऊन मध्ये आमच्या भागातील अनेक मजुरी करणारे लोक घरातून बाहेर पडले आहेत. पण त्यांना जे आर्थिक घरात खायला जे अन्नधान्य मिळत नव्हतं त्यासाठी त्यांनी आमच्या शिवशक्ती संस्थेला फोन केला. शिवशक्ती संस्थेतर्फे आम्ही सन्माननीय श्री बिज्जू अण्णा प्रधान यांना सांगितलं की आता लॉकडाऊनमुळे सर्वांचे कामं बंद आहेत आणि त्यांच्या घरात उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि लहान लेकर मजुरीचा भाग असल्यामुळे लहान लेकर भरपूर आहेत. त्यामुळे आम्ही अण्णाला सांगून अण्णांनी त्यांच्या सोखर्चाने 3 लाखचा माल, जवळपास 3 लाखचा बाळे भागात आज वाटप केला. आणि त्यातला आज आमच्या संतोषनगर भागात 180 फक्त संतोषनगर या एरियात 180 जणांना ज्यांना खरंच गरज आहे अशांना अन्नधान्य वाटप केले.